कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधेनं 30 अधिक शेतकरी शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला तर लाखो हेक्टरवर कापसाचं पीक वाया गेलंय. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं नुकतेच 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत संशोधक आणि तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. विदर्भात कीटकनाशक फवारणी दरम्यान 30 अधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूनं मोठी खळबळ माजली होती. हीच बाब लक्षात घेऊन अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रमुख पिकांवर कीटकनाशकांचा शास्त्रशुद्ध वापर या विषयावर 2 दिवसांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी तसंच शास्त्रशुद्ध पद्धतीनं फवारणीचं प्रात्यक्षिक इथं दाखवण्यात आलं. 22,000 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत हे 20 बाधेचं प्रकरण होऊ नये आणि शास्त्रीय शुद्ध शेतीमध्ये फवारणी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे, कशा प्रकारे फवारणी करायला पाहिजे, या कार्यशाळेचा एक प्रमुख उद्देश हाच आहे. आणि या सगळ्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या महाविद्यापीठामार्फत असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागरण करणे हा एकमेव उद्देश. 25 आणि 26 नोव्हेंबरला या 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं होतं. या कार्यशाळेत विदर्भातील सर्व कृषी तंत्र विद्यालय, कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य, कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक, विषयतज्ञ, कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख यांनी हजेरी लावली. तसंच कृषी विद्यापीठातील सर्व वरिष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ, विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. आगामी काळात कीटकनाशक फवारणी दरम्यान होणाऱ्या विषबाधेच्या घटना रोखण्यात यामुळे यश येईल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. जय जगत, झी मीडिया, अकोला.